वेलकम स्टूडेंट्स, इन प्रीवियस लेक्चर वी हैव स्टडीड डेवलपमेंट ऑफ डाइकॉट एम्ब्रियो। इन टुडेज लेक्चर वी विल स्टडी द डेवलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो एंड डेवलपमेंट ऑफ सीड एज वेल एज फ्रूट। द डेवलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो इज शोन इन दिस डायग्राम्स। ऑब्जर्व दिस डायग्राम्स केयरफुली टू अंडरस्टैंड डेवलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो। As we know, the development of dicot embryo, just like that, this is development of monocot embryo. Monocot embryo chi development ani dicot embryo chi development octant stage paryant same aste. Manje kay baga? The zygote, it develops wall around it and it forms oospore. From this oospore, two-celled pro-embryo is developed. That means the oospore undergoes the first mitotic division to produce two cells and two-celled pro-embryo is formed. In these two cells, the larger cell is suspensor initial cell and the smaller cell is embryonal initial or embryonal initial cell. From this suspensor initial cell, the next development takes place to develop suspensor, and from the embryonal initial cell, the next development takes place to produce the embryo proper. So up to the octant stage, the dicot and monocot embryo is developed in the same way, but there is difference in monocot and dicot from the octant stage up to the next stages. Kay hota baga? Octant stage embryonal initial pasun tayar zali, octant asa embryo tayar zala jyamadhye 8 peshi astat. या 8 पेशींपासून पुढे एम्ब्रियोची निर्मिती होते, ज्याला प्रॉपर एम्ब्रियो म्हणायचं, आणि या सस्पेन्सर इनिशियल सेलपासून पुढे सस्पेन्सर बनतो. द मायक्रोपायलर सेल विच इज प्रेझेंट इन द सस्पेन्सर, इट बिकम्स समवॉट लार्जर अँड इट इज कॉल्ड हॉस्टोरियम. सस्पेन्सर सेलमधली टोकाची पेशी जी मायक्रोपायलर एंडला असते, त्या पेशीला थोडासा मोठा आकार येतो आणि तिला हॉस्टोरियम असं म्हटलं जातं. सस्पेन्सरमध्ये ही टर्मिनल सेल असते, फर्स्ट सेल असते, आणि त्यानंतर सस्पेन्सरमध्ये जी लास्ट सेल असते तिला हायपोफायसिस असं म्हणतात. फ्रॉम हॉस्टोरियम टू हायपोफायसिस सस्पेन्सर इज फॉर्म्ड or suspensor is developed, and from the embryonal initial cell, the embryonal cells are developed. In the next stage, the embryonal cells increase in number and a globose mass of cells is formed. Meanwhile, suspensor initial pasun tayar zalelya suspensor chi rachna kashi bante? The suspensor initial cells, they divide in one plane, in a straight line, to form a filamentous suspensor, while the embryonal cells, they divide continuously, and each next division is at right angle to the previous one, and in this way, the mass of cells is developed. Dicot madhe kay hoto? Ya embryo madhe हार्ट शेप्ड रचना येते आणि दोन कॉटिलिडॉन्स तयार होतात, आणि त्या कॉटिलिडॉनच्या मागच्या बाजूला हायपोकॉटिल असतं, आणि त्यामध्ये हायपोकॉटिलपासून अगदी पहिल्या पेशीपर्यंत एम्ब्रियोनल ॲक्सिस बनतो. इथं मोनोकॉटमध्ये मात्र काय होतं, हा जो प्रॉपर एम्ब्रियो बनत असतो त्यावेळेला प्लुम्युल एका साईडला आणि सिंगल कॉटिलिडॉन एका लॅटरल टू प्लुम्युल या पद्धतीनं तयार होतो.
हा सिंगल कॉटिलीडॉन खूप मोठा होतो आणि या सिंगल कॉटिलीडॉनची पोझिशन टर्मिनल राहते आणि प्लुम्यूल एका साईडला म्हणजे लॅटरल असा पोझिशनला तयार होतो. सो दिस इज द डिफरन्स इन डायकॉट अँड मोनोकॉट. डायकॉटमध्ये काय होतं तर हॉर्स शू शेपड असे दोन कॉटिलीडॉन्स बनतात, ते टर्मिनल असतात. त्या कॉटिलीडॉनच्या मागे हायपोकोटाईल तयार होतं आणि हायपोकोटाईलपासून अगदी फर्स्ट सेल ऑफ एम्ब्रिओपर्यंत काय होतं म्हणजे अप टू द सस्पेन्सर एम्ब्रिओनल ॲक्सिस बनतो. तसं मोनोकॉटमध्ये होत नाही. मोनोकॉटमध्ये एकच सिंगल कॉटिलेडॉन बनतो, तो टर्मिनल पोझिशनला येतो आणि प्लुम्यूल लॅटरल तयार होतो आणि रॅडिकल हा सस्पेन्सरच्या अगदी टोकाच्या जवळ तयार होतो. रॅडिकलपासून अर्थात बीमध्ये बी रुजल्यानंतर रूट बनतं आणि प्लुमूलपासून स्टेम किंवा खोड बनतं. पण सध्या या एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय दिसतं तर सस्पेन्सरच्या बरोबर जवळ रॅडिकल बनतो, त्याच्यानंतर खालच्या बाजूला हायपोकॉटल तयार होतो आणि टर्मिनल पोझिशनला सिंगल कॉटिलिडॉन बनतो मोनोकॉट एम्ब्रिओमध्ये. आता हा तयार झालेला मॅच्युअर एम्ब्रिओ या लास्ट डायग्रॅममध्ये दाखवलं आहे. बघा काय दाखवलं आहे लास्ट डायग्रॅममध्ये, तर सस्पेन्सर मायक्रोपायलर एंडकडे आहे, त्यानंतर निळ्या रंगानं दाखवलेला ॲक्च्युअल प्रॉपर एम्ब्रिओ आहे. या एम्ब्रिओमध्ये रॅडिकल सस्पेन्सरच्या बाजूला आहे आणि टर्मिनल मोठा एकच सिंगल कॉटिलिडॉन टर्मिनल पोझिशनला आहे आणि प्लुम्यूल त्या कॉटिलिडॉनच्या लॅटरल साईडला आहे. सो इन मॅच्युअर एम्ब्रिओ वी कॅन शो सस्पेन्सर विच इज मच रिड्यूस्ड रॅडिकल अँड सिंगल कॉटिलिडॉन अलॉंग विथ टर्मिनल प्लुम्यूल. दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ. मोनोकॉट एम्ब्रिओची ही डेव्हलपमेंट. नेक्स्ट पार्ट इज डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट. नाव लेट अस सी फर्स्ट डेव्हलपमेंट ऑफ सीड. आता या सीडच्या डेव्हलपमेंटमध्ये बघा आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत की ओव्ह्युलचं रूपांतर सीडमध्ये होतं आणि ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होतं. ओव्हरीच्या आत ओव्ह्युल, म्हणून एंजिओस्पर्ममध्ये फ्रूटच्या आत सीड असतात आणि म्हणून सीड सारे इन्क्लोज्ड, म्हणून या वनस्पतींना एंजिओस्पर्म्स असं म्हणतात. आता आपण बघूया पहिल्यांदा डायकॉट सीड. आता या डायकॉट सीडमध्ये बघा आकृतीमध्ये आपण ऑब्झर्व केल्यावर काय दिसतं तर ही एक बीन म्हणजे घेवड्याची बी इथं दाखवलेली आहे आणि यामध्ये दोन कॉटिलिडॉन्स आहेत, म्हणून ही डायकॉट सीड आहे. ज्या बीमध्ये दोन कॉटिलिडॉन्स असतात तिला डायकॉटिलिडॉनस किंवा डायकॉट सीड असं म्हणतात. आता या डायकॉट सीडमध्ये काय दिसते बघा, तर कॉटिलिडॉन आहे तसे फ्लेशी आणि दोन्हीही कॉटिलिडॉनची रचना एकमेकाला जोडलेली चिकटलेली दिसते. दिस इज कॉटिलिडॉन आणि या कॉटिलिडॉनच्या भोवती आपल्याला एक आवरण दिसते आणि या आवरणामध्ये आपण काय बघू शकतो, फ्लेशी मास ऑफ सेल बघू शकतो. ओव्ह्युलचं जे आवरण आहे म्हणजेच ओव्ह्युलच्या बाहेर काय आहेत, इंटेग्युमेंट्स. इंटेग्युमेंट्स दोन असतात जनरली ओव्ह्युलमध्ये आणि या दोन्ही इंटेग्युमेंटचं काय बनतं, सीडकोट किंवा कवरिंग ऑफ द सीड बनतं. म्हणजे ओव्ह्युलचं रूपांतर सीडमध्ये होताना ओव्ह्युलचं बाहेरचं आवरण ज्याला आपण इंटेग्युमेंट्स म्हणतो ते इंटेग्युमेंटचं रूपांतर कशात होतं, सीडकोटमध्ये. सीडकोटच्या आत सगळीकडं काय असतं, न्यूसेलस आणि या न्यूसेलसचं हळूहळूहळू काही बियांमध्ये डिसऑर्गनायझेशन होतं, तो नष्ट होत जातो, तर काही बियांमध्ये त्याचं पातळ पेपरी असं आवरण बनतं आणि या पातळ आवरणाच्या आत या वेगवेगळ्या कॉटिलिडॉनच्या रचना असतात. आता या कॉटिलिडॉन हा भाग कशाचा आहे, एम्ब्रिओचा आहे. त्यानंतर
एपिकॉटील हा भाग कशाचा आहे, एम्ब्रियोचा आहे. हायपोकॉटील हा भाग कशाचा आहे, एम्ब्रियोचा आहे. आणि म्हणून हे सगळी रचना खऱ्या अर्थाने कशाची आहे, एम्ब्रियोची आहे. म्हणून डाव्या बाजूला नाव काय दिलं आहे, एम्ब्रियो. सो डायकॉट सीड इन केस ऑफ बीन इज नथिंग बट एम्ब्रियो. हा ॲक्च्युली एम्ब्रियो आहे. आता हा एम्ब्रियो ॲज अ सीड डेव्हलप होतो. त्यामध्ये बघा, इपिकॉटील म्हणजे कॉटिलिडॉनच्या वरच्या बाजूला असणारे भाग, इथं हा इपिकॉटील दाखवलेला आहे. हायपोकॉटील कॉटिलिडॉनच्या खालच्या बाजूला असणारा भाग आहे, आणि इथं सेंटरला कॉटिलिडॉन जोडलेले असतात. तर असे दोन कॉटिलिडॉन डायकॉट सीडमध्ये आपल्याला दिसतात. याची रचना डिटेल आपण आत्ताच बघितलेली आहे, परत एकदा नीट समजून घ्या काय आहे यामध्ये दाखवलं. बघा, पहिल्यांदा डायकॉट सीडची निर्मिती कशापासून झाली ते समजून घ्या. तर सीड कशापासून बनलं, ओव्ह्युलपासून. आफ्टर फर्टिलिझेशन, फर्टिलिझेशन झालं की लगेच सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंटला चालना मिळते किंवा प्रेरणा मिळते. कारण काय, कारण काही विशिष्ट हॉर्मोन सिक्रेट व्हायला सुरुवात होतात ओव्हरीच्या आत, आणि ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये व्हायला लागतं, त्याचबरोबर फर्टिलाइज्ड ओव्ह्युलचं रूपांतर सीडमध्ये व्हायला लागतं. सो फर्टिलाइज्ड ओव्ह्युलमध्ये काय काय असतं, तर बाहेरच्या बाजूला कॉटिलिडॉन्स, एक किंवा दोन कॉटिलिडॉन. कॉटिलिडॉनचं काय रूपांतर होतं, सिडकोटमध्ये. आता सिडकोटमध्ये बघा, काही वेळेला दोन लेयर असतात, काही वेळेला एक लेयर असते. दोन लेयर असतील तर सिडकोटमध्ये बाहेरच्या आवरणाला म्हणतात टेस्टा, आणि आतील आवरणाला म्हणतात टेगमेन. टेस्टा इज द आउटर लेयर ऑफ सिडकोट, विच इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द सीड, वाईल टेगमेन इज द इनर लेयर ऑफ द सिडकोट. काही वेळेला सिडकोटमध्ये दोन लेयर असतात, काही वेळेला एकच लेयर असते. एकच असेल तर त्याला सरळ सिडकोट म्हणा, दोन असतील तर टेस्टा आणि टेगमेन, असे दोन लेयर सिडकोटमध्ये येतात. आता या सिडकोटच्या आत कॉटिलिडॉन्स असतात, आणि कॉटिलिडॉन्सच्या वरच्या टोकांकडे बघा, इपिकॉटील, हायपोकॉटील, रॅडिकल असा भाग दाखवलेला आहे. अर्थात दिस इज स्ट्रक्चर ऑफ डायकॉट सीड. घेवड्यामध्ये, बीनमध्ये आपल्याला असं बी दिसतं. मोनोकॉट सीडमध्ये काय दिसतं बघा, इन केस ऑफ मोनोकॉट सीड, त्याचं एक्झाम्पल घेतलं आहे मेज, मका. मक्याच्या बीची आंतररचना इथं दाखवलेलं आहे. इन केस ऑफ मोनोकॉट सीड काय दिसतं बघा, तर ओहरी युनि ओव्ह्युलेटेड असते, सिंगल ओव्ह्युल असणारी ओहरी असते. त्यामुळे जेव्हा आपण मका जो बघतो, तेव्हा मक्याचा जो सीड आहे, ॲक्च्युली ते फ्रूटच असतं. आणि ह्या फ्रूटमध्ये काय आहे मक्याच्या, बघा, सीडकोट अँड फ्रूट वॉल ॲज अ सिंगल लेयर. बाहेरचं आवरण काय आहे, सीडकोट पण आहे, आणि त्यातच बाहेरच्या बाजूला फ्रूट वॉल पण आहे. कारण एका ओव्हरीमध्ये एकच ओव्ह्युल असेल तर ओव्हरीच्या आवरणाला चिकटून आत ओव्ह्युलचं आवरण असतं, दोन्हीचं एकच बाहेरचं आवरण बनतं, कवरिंग बनतं, आणि त्यामुळे त्याला काय म्हणता येतं, सीडकोट, आणि त्याचबरोबर फ्रूट वॉल. कारण हे फ्रूट पण आहे आणि सीड पण आहे, कारण हे सिंगल सीडेड फ्रूट आहे. आता मक्यामध्ये काय होतं बघा, सम पार्ट ऑफ एंडोस्पर्म इज यूज्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड रिमेनिंग पार्ट ऑफ एंडोस्पर्म इज मेंटेन्ड ॲज इट इज. आणि त्यामुळं मक्याच्या सीडमध्ये एंडोस्पर्म दिसतो. इथं हा जो सगळा निळ्या रंगानं दाखवला आहे, दिस इज एंडोस्पर्म. मग अशी बी ज्यामध्ये एंडोस्पर्म कंटिन्युअस मेंटेन केला जातो किंवा कंटिन्युअसली तो दिसतो, त्याला म्हणायचं एंडोस्पर्मिक सीड किंवा अल्ब्युमिनस सीड. सो मेज सीड इज मोनोकॉट सीड विच इज एंडोस्पर्मिक ऑर विच इज अल्ब्युमिनस सीड. आता यामध्ये बघा, मक्याच्या सीडकोटच्या आत ॲलिरॉन लेयर असते जी एंडोस्पर्मच्या भोवती असते आणि एम्ब्रियोच्या एका साईडला असते. ही जी ॲलिरॉन लेयर जाड निळ्या रंगानं दाखवलेली आहे बघा, दिस इज ॲलिरॉन लेयर. इनसाइड द ॲलिरॉन लेयर एंडोस्पर्म टिश्यू विच इज न्यूट्रिटिव्ह टिश्यू
इज प्रेझेंट. जेव्हा मक्याची बी रुजायला लागते तेव्हा या एम्ब्रियोला या एंडोस्पर्ममधलं फूड वापरता येतं, म्हणून एंडोस्पर्मला रिझर्व फूड असं म्हणतात, रिझर्व न्यूट्रिशियस टिश्यू असं म्हणतात, आणि म्हणून एंडोस्पर्म महत्त्वाचं आहे. एम्ब्रियो जो डेव्हलप झालेला आहे हा एम्ब्रियो या शिल्ड शेप्ड एका सिंगल कॉटिलिडॉनच्या आत आहे, आणि हा सिंगल कॉटिलिडॉन याला म्हणतात स्कुटेलम. बघा इथं आपण डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियोमध्ये हा जो एकच कॉटिलिडॉन दाखवला, धिस कॉटिलिडॉन इज शिल्ड शेप्ड अँड इट इज कॉल्ड स्कुटेलम इन द सीड ऑर सिंगल कॉटिलिडॉन विच बिकम्स हार्ड शिल्ड शेप्ड दॅट इज कॉल्ड स्कुटेलम. या स्कुटेलमच्या आत अर्थात लॅटरल साईडला एम्ब्रियो आहे, आणि या एम्ब्रियो ॲक्सिसमध्ये आपल्याला काय दिसतं, प्लुम्युल आणि रॅडिकल. रॅडिकलपासून रूट तयार होतं बिरुजल्यानंतर, प्लुम्युलपासून स्टेम तयार होतं, खोड तयार होतं बीच्या रुजल्यानंतर. या प्लुम्युलला प्रोटेक्टिव्ह आवरण आहे, कवरिंग आहे, त्याला कोलिओप्टाइल म्हणायचं. तसंच रॅडिकललासुद्धा आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे, त्याला कोलिओराइझा असं म्हणतात. सो रॅडिकल अँड कोलिओराइझा ॲट वन एंड अँड प्लुम्युल अँड कोलिओप्टाइल ॲट दी अदर एंड, आणि या दोन्हींपासून एम्ब्रियो तयार होतो. हा एंटायर एम्ब्रियो ॲक्सिस आहे. सो इन मोनोकॉट सीड सिंगल कॉटिलिडॉन इज प्रेझेंट विच इज कॉल्ड स्कुटेलम अँड इन मेज एंडोस्पर्म इज प्रेझेंट. आता काही बियांमध्ये एंडोस्पर्म एम्ब्रियोकडून एम्ब्रियो तयार होत असताना, म्हणजे ही डेव्हलपमेंट होत असतानाच एंडोस्पर्ममधलं सगळं अन्न वापरलं जातं, आणि त्या बियांमध्ये काय होतं, एम्ब्रियो फक्त असतो आणि एंडोस्पर्म दिसत नाही. मग ज्या बीमध्ये एंडोस्पर्म नसतो त्या बियांना नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड असं म्हणतात. तर मोनोकॉट सीडच्या बाबतीत आपण एक्झाम्पल काय घेतलं, मेज. दिस इज एंडोस्पर्मिक मोनोकॉट सीड मेज. अँड डायकॉट सीडसाठी आपण एक्झाम्पल घेतलं बी. डायकॉट सीडमध्ये उदाहरण घेतलं आपण घेवडा, किंवा इंग्लिशमध्ये त्याला बीन म्हणायचं. तर डायकॉट सीड म्हणजे काय, ॲक्च्युली एम्ब्रियोच आहे, पण मोनोकॉट सीड म्हणजे ॲक्च्युली काय आहे, फ्रूट आहे. हा फरक समजून घ्या. मेज मका हे काय आहे, फ्रूट आहे. फ्रूटची वॉल म्हणजेच सीडकोट अलॉंग विथ फ्रूट वॉल एकच वॉल म्हणून तयार होते. या एका वॉलच्या आत एंडोस्पर्म एका बाजूला आणि कॉटिलिडॉन त्याला अलाइनड असा लॅटरल साईडला दिसतो. कॉटिलिडॉनला स्कुटेलम म्हणायचं. स्कुटेलमच्या आत एम्ब्रियो ॲक्सिस असतो. एम्ब्रियो ॲक्सिसच्या एका टोकाला प्लुम्युल असतो, तर दुसऱ्या टोकाला रॅडिकल आणि रूट कॅप तयार होते. प्लुम्युलच्या भोवती कोलिओप्टाइल नावाचं आवरण बनतं, तर रॅडिकलच्या भोवती कोलिओराइझा नावाचं आवरण तयार होतो. एंडोस्पर्म ॲपियर्स ऑर इज ऑब्झर्वड इन मेज. सो मेज इज एंडोस्पर्मिक सीड. म्हणजे मेज काय आहे, एंडोस्पर्मिक सीड आहे, ज्यामध्ये एंडोस्पर्म मेंटेन केला जातो. तर काही बियांमध्ये एंडोस्पर्म नसतो किंवा तो एम्ब्रियोकडून पूर्ण वापरला गेल्यामुळं मॅच्युअर सीडमध्ये तो दिसत नाही, त्यांना म्हणतात नॉन एंडोस्पर्मिक सीड. आता वैशिष्ट्य काय बघा बियांचं, बियांमध्ये एम्ब्रियो असतो, आणि एम्ब्रियो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो नवीन वनस्पती तयार करण्यासाठी महत्त्वाचा आहे. आता यामध्ये डायकॉट आणि मोनोकॉट सीडची रचना आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहोत. सो इन टुडेज लेक्चर मोनोकॉट एम्ब्रियो डेव्हलपमेंट, डायकॉट सीड अँड मोनोकॉट सीड, धीज आर द parts which are studied.